नमस्कार मित्र मैत्रिणी, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्र मैत्रिणी, आपण श्रीपादशी वल्लभ यांचे पहिले दोन व्हिडिओ पाहिले आहेत. चला तर मग आज आपण पुढचा भाग पाहूया. काशीमध्ये अथवा पिथिकापूरमध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका. काशीवासाचे फळ, पिठापुरम निवासाचे फळ. श्रीपाद प्रभू म्हणाले, मी कालातील आहे. ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक कर्म आहे, त्याला काशी निवासाची प्राप्ती होते. भौतिक दृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिक दृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो. भौतिक दृष्ट्या काशीत राहून गोहत्या करण्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे गंगा जलातून माशांसाठी निरीक्षण करणाऱ्या वगळ्यास गंगा स्नानाचा लाभ होत नाही, एखादा साधक भौतिक रूपाने पिठिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभू दर्शन सुद्धा घेत नसेल तरी, जर त्याचा मानसिक काल आणि देश पिठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल, हे न करणारे गुण रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे. देह हे एक क्षेत्र आहे, ज्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फळ मिळणार नाही. सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होते, हे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करत असते. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो. काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फळ चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकरणीय विषय आहे. पिठिकापुरम मध्ये नरसिंह वर्मांच्या घरी एक सेवक होता. त्याचे नाव शिवैया असे होते. एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले. तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा आहार सोडले आणि असब्द बोलू लागला. मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मीच सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे. नरसिंह वर्मांना शिवैयांची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवैयाचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवैयांस स्मशानात घेऊन गेले. त्याच्या बरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते. औदुंबराच्या झाडाचे वाळलेले फांदे स्मशानात ठेवून शिवैयाच्या हातून त्याचे दहन करविले. त्यामुळे शिवैयाची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंह वर्मांना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करत होता. तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे. तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे. तो आदिमूल आहे म्हणे. हे सारे खोटे आहे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्राह्म राक्षस झाला. एका जन्मी हा शिवैया त्या पंडिताचा अल्पऋणी होता. मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या कांडीचे दहन करून आपल्या शिवैयाची त्या ब्राह्म राक्षसाच्या प्रजातून सुटका केली. अरे शंकर भट, पिठिकापूर क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डी सेवून त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले. श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहाचे फलित ठरवले जाते. कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष फलाने निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात. ते योग काल पाहून, योगदेश पाहून याचा निर्णय होतो. श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते. श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिष शास्त्रानुसार 1000 वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात. म्हणून योग काल तेच ठरवतात. दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्याजवळ घडू शकतात. म्हणून योग दशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात. संघटना सर्व देश कालात ते घडवू शकतात. श्रीपादांना देश काल यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येते. एकदा श्रेष्ठीच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले. श्रीपाद म्हणाले, आजोबा,
आज तुमचा मरण योग होता, परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला. सायंसंध्येची वेळ झाली. श्रीपदांकडून आज्ञा घेऊन कुरुंगुडी सोडून आम्ही कृष्ण कथवल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो. श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे. या पद्मावर श्रीपादांच्या पावलाचे चिन्ह उमटत असे. ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे कोडेच होते. एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषय होता. थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे, परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादांची ती साधारण लीला वाटू लागली. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत. सायंकाळ पर्यंत सत्संग चालू असे. नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यातून चालत ती पार करून पहिले तिरी जात. त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावनाने त्यांचा जय जयकार करत. रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुंगुडी येथे राहत. पंचदेव पहाड आणि कुरुंगुडी यांच्यामुळे कृष्णा नदीचे पात्र आहे. प्रत्येक शुक्रवारी ते विवाहिष्ठ कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत, महिलांना हळकुंड देत. श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठे असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनुसया तल्ली असे संबोधित, त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासवी किंवा अम्मा राधा, अम्मा सुरेखा अशा नावाने बोलावीत. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना असे संबोधित, त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलावीत. त्यांच्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या वृद्धांना ताता असे बोलावीत. वृद्ध स्त्रियांना अम्मम्मा असे संबोधित. गुरुवार आणि शुक्रवारी होणारे सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी कुरुंगडीस होत तर कधी पंचदेव पहाडावर. रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत घन असा योग विद्येबद्दल चर्चा करत, त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेम कुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमाभावाने सोडवीत आणि अभय वचन देत. सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत, त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करत. मंगळवारचा सत्संग उपनिषदाचा बोध करण्यासाठी असे. यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत. बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे. गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे. त्यानंतर भक्तांच्या आधी व्याधी श्री प्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा उपाय सांगत. या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे. या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंगतीत सर्व काही पदार्थ वाढीत असत. काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत. त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे. शुक्रवारच्या सत्संगामध्ये ते विद्येबद्दल बोलत असत आणि सर्वांना विधीपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत. शनिवारी शिवाराधना महात्माबद्दल बोध करीत. श्रीपाद प्रभूंना सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होते. श्री प्रभूंचे भक्त भाजीपाला ज्वारी रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेले धान्य आणीत. दररोज भक्तांना अन्नदान असे, परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केले जाई. ज्या दिवशी सर्व पदार्थ बरोबर एक पक्कास केले जाई ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जात. श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मृदू होते. त्यांना भक्तांची दुःखे पाहवली जात नसत. त्यांच्या सत्संगात आलेले दुःखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरे जात असे. श्री दत्तात्रयांच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादाचा तत्काळ अनुग्रह होत असे. अशी ही श्रीप्रभूंची मायाकोटी मातेच्या प्रेमापेक्षा अधिक असे. रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणाशी परवानगी नसे, परंतु माझ्या बरोबर असलेल्या वृद्ध संन्यासास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली. मला सुद्धा रात्री कुरुगड्डीस राहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले. दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूने त्या संन्यासास काशीस जाण्याचा आदेश दिला व अंतकाळापर्यंत तेथेच राहण्यास सांगितले. स्वयंपाकाची भांडी घासणे, स्वयंपाक करणे, येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारची व्यवस्था करणे ही माझी कामे होती. दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे. जे भक्त घरी जेवण करून आले असेल त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे.
ज्यावेळी शिजलेले अन्न कमी असून जास्त रोग जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलीतून जलभोजन पदार्थावर सिंचन करत त्यावेळी ते पदार्थ असलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहत. याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या. रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगंडीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत. सकाळ होताच ते महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थाने जात. काही वेळा हिमालयातून काही योगी येत, ते सुद्धा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत. त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि देदीप्यवान असत. या योगांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवण वाढीत. श्रीपादांचे जेवण म्हणजे मुठभरच असे. ते वऱ्याचे तांदूळ असोत किंवा ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो, त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची संतृप्ती प्राप्त होत असे. रविदास नावाचा एक रजक होता. त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले. परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या. त्याच्या निवारणासाठी श्रीपादांचा चरणाचाच आश्रय घेतला. श्रीपाद प्रभू सांगत असे की पितरांची विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते. अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांचा धर्म कर्माप्रमाणे फळ भोगावे लागते. त्यात पक्षपाती दृष्टी नसते. आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही. माझ्या पुढच्या अवताराला मला थोडे कठीण पर्वतन करावे लागेल. कित्येक जन्माचे पुण्य फळानेच श्रीपादांचे दर्शन लाभते. अशा असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावयास हवा. या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मापर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे. या विशाल प्रपंचा ज्या युगामध्ये 1,25,000 महासिद्ध पुरुषात त्यांचा अंश मंत्राने राहणाऱ्या भक्ताला त्याचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्याचद्वारे या सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो. श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती स्थित आणि लय होत असते. भक्तगण जेव्हा गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्याच गुरूंना पोहोचवतात. याप्रमाणे आपल्या गुरूंना केलेला नमस्कार अनेक गुरूंना पोहोचतो. देवांना जरी आपल्यावर राग आला असला तरी ते गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात. प्रत्येक शिष्याला गुरुचा आशीर्वाद लाभतो. गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते. हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण कुरुगड्डीच्या विशेष महिमा नित्य क्षेत्रासारखा आहे. येथे असलेले दैवत जागृत स्वरूपाचे आहे. या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात. येथे त्यांचे स्थान ठरलेले असते. हृदयामध्ये देवाचे नाव भरून सदाचरणाने राहून विहित कर्म करीत राहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत प्रत्येकाच्या धर्मामध्ये वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय त्यानंतर पुण्य कर्म करून त्याचा कर्ता भाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने पैल तिरी जाईल. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्रीपादशी वल्लभ सर्व भक्तांचे आयुष्य सुरळीत करत असे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.